नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने प्रचंड असं नुकसान झालंय. होत्याचं नव्हतं. अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक शेतीची जी आहे, शेकडो हेक्टर शेती जी आहे, ही प्रचंड पाण्याखाली गेली, ही दबली गेली आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. केंद्र सरकारकडनं मोठ्या अपेक्षे पॅकेजची अपेक्षा शेतकऱ्यांना तसंच महाराष्ट्र लोकांना होती, मात्र त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. कारण काल केंद्राने 700 कोटींची मदत जाहीर केली आहे, मात्र ही जी मदत जाहीर करताना त्यांनी मागच्या वेळेस ज्या जे नुकसान झालं होतं, तोक्ते वादळ जे आलं होतं राज्यभरातल्या ठिकठिकाणी, अनेक जिल्ह्यांमध्ये तोक्ते वादळाचं नुकसान झालं होतं, त्याची भरपाई म्हणून आणि आत्ताची जे अतिवृष्टीचे नुकसान झालं आहे त्याची भरपाई म्हणून फक्त 700 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. याचबरोबर कर्नाटकमध्येही जे नुकसान झालं होतं त्या संदर्भातली त्यांनी नुकसान भरपाई हे देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला हे तोंडाला पाने पुसले केंद्राने असंच म्हणावं लागेल. कारण ज्या गेल्या महिन्यात तोक्ते वादळ आलं होतं आणि त्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना मोठा फटका बसला होता. त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला होता. महाराष्ट्राचा पाहणी दौरा त्यांनी केला नव्हता. त्यावेळेस राज्य सरकारमधील जे आघाडी सरकारचे अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि तसंच केंद्र सरकारवर मोठी टीका केली होती. कारण नरेंद्र मोदी यांनी जर महाराष्ट्राचा दौरा केला असता तर त्यांना त्याची भयावहता दिसून आली होती. त्यावेळेस कोकणाला मोठा फटका बसला होता, तसं इतर जिल्ह्यांनाही तोक्ते वादाचा मोठा फटका बसला होता. नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस हवाई पाहणी केली गुजरातचं, त्यावेळेस त्यांनी त्याच दिवशी 1000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र महाराष्ट्राच्या सरकारला कुठल्याही प्रकारे मदत केली नव्हती. वारंवार राज्य सरकारकडनं मागणी करण्यात आली होती की महाराष्ट्र सरकारला केंद्राने भरीव अशी मदत करावी अशी मागणी केली होती, मात्र ती भरपाई कुठेही दिलेली नाही आहे. आणि मात्र आता नुकतंच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर केंद्र सरकारला उशिरा जाग आली असंच म्हणावं लागेल. आणि 700 कोटींची मदत केली, मात्र ती मदत खूप तटपुंजी आहे असं आता जाहीर टीका जी आहे सरकार केंद्र सरकारवर खास करून व्हायला लागली आहे. तसंच ही जी मदत जी आहे ही मदत नेमक्या कोणत्या स्वरूपात देणार हे अजून केंद्र सरकारने नोटिफिकेशननुसार स्पष्ट केलेलं नाही आहे. कारण अनेक नागरिकांचे कागदपत्र जे आहेत ते आता सापडत नाही. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, हे तिथल्या नागरिकांना पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे अनेक जणांचे संसार वाहून गेल्यामुळे ते कागदपत्र मिळणार नाही आहेत. कारण हा पैसा थेट त्यांच्या अकाउंटला जमा होणार की बँकेमध्ये जमा होणार की राज्य सरकारकडे जमा होणार, जीपर्यंत जोपर्यंत मदत मिळेल तोपर्यंत बराच उशीर होईल असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे. आता राज्य सरकारही आज ही मदत राज्य सरकारमार्फत किती मदत जाहीर करतात हे पण आता नागरिक जे पाहत आहे. मात्र एकंदरीत जे शेतीचं नुकसान झालं होतं तोक्ते वादळामुळे आणि आत्ताचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी ही मदत केली आहे. मात्र ही मदत करताना केंद्राने अकडता हात घेतला आहे असंच म्हणावं लागेल. कारण राज्य सरकारचे जे नुकसान झाले ते जवळजवळ 3500 कोटींपर्यंत नुकसान झालं आहे. 3500 कोटींचं नुकसान भरपाई द्यावी केंद्राकडे अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केलेली आहे. मात्र फक्त 700 कोटींचा आकडा हा खूप अल्प आहे असंच म्हणावं लागेल. कारण केंद्राकडे सर्वाधिक घेणं जे आहे हे राज्य सरकारचं असं, कारण GST पैसा असेल किंवा सगळ्यात उत्पन्न देणारा रेव्हेन्यू देणारा हा महाराष्ट्र राज्य आहे. आणि मात्र महाराष्ट्र राज्यालाच केंद्राने कमी निधी दिला आहे असंच म्हणावं लागेल. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचं निधी वाटपावरून आणि निधीच्या नुकसान भरपाईवरून पुन्हा एक संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.